नमस्कार, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज ना मी सॅटरडेचा इव्हिनिंगचा ब्लॉग शेअर करते आहे तुमच्यासोबत. ॲक्च्युली दुपारपासून सुरुवात केली आहे, तर दुपारचे भांडे वगैरे घासते आहे आणि बाहेर जायचं प्लॅन आहे. थोडासा फेरफटका मारूयात म्हटलं, कारण की ना धावपळ तर झालीच होती आणि मुलांसोबतही वेळ थोडासा घालवायचा होता, प्लस मुलांनाही बाहेर कुठेतरी घेऊन जायचं. सॅटरडे संडेचं असतं प्लॅनिंग, थोडंसं छोटंसं एक अर्धा तास तरी मुलांना बाहेर घेऊन जात असतो आम्ही. तर तेच थोडंसं चाललं होतं की कुठे जायचं म्हणून. तर कुठेतरी एखाद्या गार्डनमध्ये म्हणा किंवा मग एखाद्या ठिकाणाला भेट देणं म्हणा, एखाद्या मंदिरात म्हणा, असं असतं. तर आता बरेच दिवस झाले खूप असं लांब कुठे गेलो नाही आहे, तर म्हटलं जवळच्या जवळ आहे तर करूयात म्हणून. मग आवरायला घेतल्यानंतर किचनचं आवरून घेतलं, चहा वगैरे घेतला, त्यानंतर स्वतःचं आवरायला घेतलं, तर फेस वॉश करून घेतला आहे. त्यानंतर ना मी आता हे रोज वॉटर थोडंसं चेहऱ्यावरती लावते. तर हे ना काय करतं, आपलं जे काही टोनरचं काम आहे ना, तर ते रोज वॉटर करतं. तर माझा स्प्रे सध्या संपलेला आहे, त्यामुळे मग मी सध्या फक्त रोज वॉटर लावते. नाहीतर मग माझा मी घरगुती स्प्रे एक बनवून ठेवत असते, जो की टोनर आहे. तर त्यानंतर ना मॉइश्चरायझर लावायचं आणि काही नाही, फक्त लहानपणी आपण जसं तयार कराय व्हायचो ना, गंध पावडर, केस पिंजरायचे वगैरे, असंच माझं असतं बाहेर जाताना. खूप जास्त काही डीप मेकअप वगैरे करत बसत नाही. असं मॉइश्चरायझर लावून घेतलं, त्यानंतर पावडर लावलं आणि त्यानंतर मग लाईट काजळ लावायचं, थोडंसं लाईट कलरची लिपस्टिक लावायची आणि केस विंचरायचं आहे. तर असं माझं असतं बाहेर जेव्हा गडबडीत असतो आणि बाहेर जायचं असतं तेव्हा. आणि शक्यतो डेलीचा जो आहे ना मेकअप, तो मी याच पद्धतीने करते. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. तर इथे ना मी अगदीच लाईट थोडंसं काजळ लावते आहे, जेणेकरून काय होतं माहिती आहे का, मला काजळची एवढी सवय झाली आहे ना अगदी लहानपणापासून, की माझे मलाच डोळे बघायला ना विचित्र वाटतात विदाउट काजळचे. त्यानंतर ना केस विंचरायला घेतले तर मी डायरेक्ट केस नाही बांधत, कारण माझे केस पातळ आहेत ना, तर पुढून खूप भांग पडतात. म्हणून मग मी अशा पद्धतीने झटकून घेते केस विंचरून झाले की, समोरून आणि मागच्या साईडने. म्हणजे काय होतं, थोडेसे केस फुगल्यासारखे वाटतात आणि मलाही थोडंसं दाट केसांचं फील येतं. तर अशी एक ट्रिक आहे माझी, खूप जास्त भांग पडण्यापेक्षा आणि मागचेही केस खूप जास्त पातळ दिसत नाहीत मग असे जर झटकून घेतले तर. त्यानंतर मग रोजची आपली टिकली लावायची मस्त अशी तयार झाली आहे. तर मी ना बऱ्याच दिवसानंतर जीन्स वेअर केली आहे आज, आणि कशी दिसते ते मला तुम्ही कमेंट करून सांगा नक्की. त्यानंतर मग निघालो आणि सध्या फेरफटका मारायला म्हणून निघालो आहे. आणि असं निश्चित नव्हतं गार्डन काय झालं, ज्या डेली मुलांना ज्या गार्डनमध्ये घेऊन जात होतो ना आम्ही, ॲक्च्युली नवले ब्रिजच्या खालच्या पली वडगाव ब्रिजच्या खालच्या, तर ते वडगाव ब्रिजचं ते गार्डन आहे ना ते तोडलं आहे. इथे जे सध्या दिसतंय ना, तर इथे गार्डन होतं ते या पुलाच्या खाली, तर त्याची अर्धी साईड ना तोडली आहे आणि तिथे रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे पुलाखालून रस्ता करतायत, त्याच्यामुळे ते गार्डन बंद आहे. तर मग आता पुढे कुठे जायचं म्हणून मग हे म्हणाले की आपण पुढच्या एका गार्डनला जाऊयात, म्हणून मग निघालो. आणि खूप फ्रेश वाटतं आज, मी स्कार्प वगैरे काहीच बांधलेला नाही आहे, कारण की ऊन अजिबात नाही आहे. आम्ही उशिरा निघालो, 5:30 वाजून गेले होते आम्हाला निघायला, म्हणून म्हटलं मग आज विदाऊट स्कार्फ फिरूया. आणि मस्त अशी एंट्री केली आम्ही नांदेड सिटीमध्ये, आणि नांदेड सिटीचा हा जो एरिया आहे ना, तर मी दुसऱ्यांदा बघितला, याच्या आधी एकदा आलो होतो आम्ही, आणि खूप भयंकर आवडतो हा एरिया नांदेड सिटीचा. कधी जर असं फेरफटका मारायला म्हणून जर म्हटलं ना, तर मजा खूप छान आहे. आणि त्यातले रस्ते, तिथल्या बिल्डिंग्स, तिथलं गार्डन, खरंच खूप बघण्यासारखं आहे. आणि रस्ते तर खूप छान आहेत, मस्त. आणि इकडच्या साईडचा जो कात्रजच्या अलीकडच्या साईडचा एकदम पॉश एरिया जो म्हणू आपण, तर नांदेड सिटी. आणि आमचा विषय चालूच होता, म्हटलं नांदेड सिटीमध्ये आलेलो आहोत तर मस्त छान रस्त्यांचं वगैरे शूटिंग करून घेऊयात, म्हणून मग मी घेतलं. तर तुम्ही पुण्यातच असाल तर तुम्हाला माहिती आहे, पण पुण्याबाहेरून जर माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना, तर नांदेड सिटी मी तुम्हाला दाखवते आज, अशी लांबून लांबून दाखवते, कारण माझं घर वगैरे काही नाही आहे तुम्हाला डिटेलमध्ये दाखवायला इथे. तर म्हणून मग मी अशी लांबून लांबून दाखवते तुम्हाला. मस्त अशा सोसायट्या आहेत, रस्ते छान छान आहेत, ग्रीनरी खूप छान आहे इथली महत्त्वाचं, आणि बिल्डिंग्स तुम्ही बघू शकता आणि सुटसुटीत पण आहे, म्हणजे रस्त्यांमध्ये ना खूप जास्त असं गर्दी वगैरे असं काही नाही आहे आणि रस्ते तर एक नंबर आहेत. तर आपण चाललेलो आहोत ना, तर ते गार्डनसुद्धा खूप सुंदर आहे. तर चला मी पुढे दाखवते तुम्हाला.
तर आता जो सर्कल आहे ना, इतका भारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, इतका सुंदर सर्कल आहे ना हा. तर मागच्या वेळे जेव्हा आम्ही आलो होतो ना याआधी, तर थोडंसं अलीकडूनच गेलो होतो पलीकडे, त्यामुळे मला हे बघायला नव्हतं मिळालं. तर मला हे खूप सुंदर वाटलं हे बघायला, आणि मी हे पहिल्यांदाच बघितलं इथे या, म्हणजे आता ही दुसऱ्यांदाच मी नांदेड सिटीमध्ये चालली आहे, आणि याच्या आधी जी आली होती तर दुसऱ्या साईडनेच गेलो होतो आम्ही. तर अशा पद्धतीने आता पोहोचलेलो आहोत आणि जवळजवळ, तर रस्ते आजूबाजूचे बघतच चाललेलो होतो आम्ही. आणि आराध्यालाही खूप भारी वाटलं, कारण त्याला मी पहिल्यांदाच घेऊन चाललेलो होतो आम्ही. मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा मिस्टर आणि मी आम्ही दोघंच आले होतो. तर खूप छान सुंदर बिल्डिंग आहेत, बघाव्याशा वाटतात लांबून, खूप छान सुंदर अशा. आणि आराध्याला ना खूप भारी वाटलं, ते गार्डन तेव्हा ते दिसलं ना, जो काही लोगो आहे ना त्याचा तिथला, तर गार्डन कुठे आहे ना, त्याने ते सर्च करत होता मोबाईलवरती गाडीवर असताना, आणि त्याला हे जे आहे दिसतंय पॉईंट, तो त्याला त्या गार्डनच्या जवळ दिसला होता. त्याला आनंद झाला की पप्पा गार्डन आलंय म्हणे आता. तर छान अशी एंट्री वगैरे करून घेतली आणि मग शिरलो गार्डनमध्ये. तर हे गार्डन ना अगदी इको फ्रेंडली गार्डन आहे. तिथे तुम्हाला बाकीच्या गार्डनसारखं काही गोष्टी मुलांना खेळण्यासारख्या वगैरे असं नाही आहे. सगळीकडे फक्त आणि फक्त ग्रीनरी आहे आणि सुंदर आहे मस्त. पेरूचं गार्डन पण इथे इको गार्डनमध्ये आलो आहेत आपण आता, आणि उशीर झाला आहे खूप. तरी बघू आता किती वेळ थांबता येते ते. ए इकडे या. किती घनदाट जंगल. हे झाडांवर नका उड्या मारू. हा कशाला घ्यावा. रड कुठे झोकाच नाहीये म्हणते इथं. शीशा चलो. सगळे पप्पी घेते. पप्पी घेते. असं झालं. हो तू खाऊ टाक ना तुझ्या. बिस्किट आणलंय का? काय बिट्या Thank you.
यांनी दुपारपासूनच काहीच नाही खाल्ले. फिशांनी तू खाऊन आली शिरा? इकडे पण आहेत ना भरपूर. इकडे इकडे बघ, इकडे बघ कासव पण आहे. ते बघ ना किती भारी पोहतोय तो टॉर्टॉइज. किती फिश आहे ना. खात आहेत पिल्ली ते, खात आहेत चपाती खात आहेत. तर तिथे ना बघितलं, दोन दीदी आहेत ना छान असं रील्स वगैरे करत होत्या. आता नवरात्र येते त्याच्याच याच्यातून त्या रील्स वगैरे करतायत. तर त्यांचं ना बऱ्याच वेळपासून चाललं आहे, म्हणजे प्रत्येक क्रिएटर ना त्याच्या त्याच्या व्हिडिओ बनवताना, रील्स बनवताना, व्लॉग बनवताना किती मेहनत घेतो ना हे लांबून आम्ही बघत होतो. त्यानंतर मग त्यांना जवळून जाऊन बघितलं तर त्यांची छोटी मुलगी त्यांना मध्ये मध्ये हे करत होती, म्हणजे तिलाही डान्स करायचा होता. आणि त्यानंतर ह्यांच्या स्टेप म्हणजे बऱ्याचदा चाललेल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा ते ट्राय करत होते आणि इतका म्हणजे सुंदर करत होत्या ना त्या दोघी जणी. तर खूप छान वाटलं आणि मला राहवलं नाही शूटिंग करण्यापासून. म्हणून मग मी त्यांना विचारलं, मी करू का तुमचं शूटिंग, कारण मला खूप छान वाटतंय तुम्हाला बघून. तर त्या कर म्हणाल्या आणि मगच मग मी शूटिंग करायला सुरुवात केली. तर खूप म्हणजे प्रत्येक क्रिएटर कुठलाही असू दे, मग रेसिपीचं चॅनल असू दे, ब्लॉगिंग असू दे, किंवा मग असं रील्स वगैरे असू दे, तुमचं इंस्टाग्राम पेज असेल, किंवा तुम्ही डान्सचं वगैरे तुम्हाला आवड असेल, तर प्रत्येक क्रिएटरना जो काही व्हिडिओ वगैरे बनवतो ना तो त्याची मेहनत, त्याची त्याच्या कॅमेरामनची जी मेहनत असते ना तर ती खूप वाखाणण्याजोगी असते. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत असतं हळूहळू आणि फक्त आपल्याला करत राहायच्यात गोष्टी आणि यश एक दिवस आपल्याला नक्की मिळणार आहे. अशाच अपेक्षा ठेवून मी सुद्धा व्हिडिओ करतीये आणि या दीदीसुद्धा खूप छान त्यांचं गर्भाचं काहीतरी सॉन्ग असेल बहुतेक, तर त्या छान अशा स्टेप करत होत्या. आधी त्यांची प्रॅक्टिस चाललेली होती आणि त्याच्यानंतर त्यांचं फायनल होणार होतं. तर इथे मला खूप भारी वाटलं यांचं बघून की प्रयत्न जर केले ना आपण तर आपल्याला यश मिळणारच आहे. तर हीच एक अपेक्षा ठेवून प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, कारण की कुठलीही गोष्टीचं आपण जेव्हा ट्राय करतो ना, प्रयत्न करतो ना, आपल्याला त्या गोष्टीबद्दल यशाची खात्री असते, म्हणून आपण त्या दिशेने प्रयत्न करत असतो. आणि इथे माझ्या आणि श्रीशाचं थोडंसं रील्ससाठी चाललेलं होतं, पण यांनी कॅमेरा आहे ना आडवास धरला होता, म्हणून म्हटलं जाऊ दे चला आता आपण निघूयात, कारण की अंधार पडायची वेळ झाली आहे आणि हे गार्डनसुद्धा ना एक 7 नंतर बंद होतं असं ते वॉचमॅन काका मला म्हणाले होते. तर चला आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तर आता मंदिरातून बाहेर सॉरी गार्डनमधून बाहेर पडलोत ना की आम्ही ना इथेच जवळ याच्या हे जे काही इको गार्डन आहे ना त्याच्या शेजारीच अगदी थोडंसं पुढे गेल्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावरती स्वामींचं मंदिर आहे, तर तिकडे जाणार आहोत. आणि चला तुम्ही पण माझ्यासोबत चला, खूप छान वाटेल, फ्रेश वाटेल. इव्हिनिंगची वेळ आहे, देवपूजेची वेळ आहे, तर आपण स्वामींच्या मंदिरात निघूयात आता.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरुंचा जन्माला पीठापुरा चला तर आजचा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.